आणि जामीन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचं अभिनंदन केलं। पदाधिकारी जे संजय राऊत यांच्यासोबत न्यायालयामध्ये उपस्थित होते त्यांच्या फोनवरून संजय राऊत यांचं उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं। अर्थात संजय राऊत हे पोलिसांसोबत होते, कस्टडीमध्ये होते, त्यामुळे त्यांच्याशी बोलणं हे शक्य नव्हतं। मात्र फोनवरून उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मी अभिनंदन केलं असं सांगा असा निरोप उद्धव ठाकरे यांनी दिला। दरम्यान संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झालेली आहे, याचा आढावा प्रशांत बढे यांनी घेतलाय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या स्वागतासाठी आता त्यांच्या घरी जल्लोषात तयारी सुरू आहे आणि आपण बघितलं तर एक अनोख्या पद्धतीचा फ्लेक्स जो आहे एलईडी चा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, त्यावर खासदार संजय राऊत साहेब यांचे हार्दिक स्वागत 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 अशा प्रकारचा संदेश या फलकामधून देण्यात आलेला आहे। या ठिकाणी ही एलईडी स्क्रीन लावण्यात आलेली आहे, त्या स्क्रीनमधून हा संदेश देण्यात येतो आहे। मागे आपण बघितलं तर या मुख्य द्वारावर देखील हे स्वागताचे एलईडी लागलेले आहेत, तर मागचा जो दरवाजा आहे त्यांचा संजय राऊत यांच्या घराचा त्याच्यावर देखील अशा प्रकारची एक एलईडी लावण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासन आता या ठिकाणी दाखल झालेला आहे। संजय राऊत यांच्या स्वागताची तयारी या ठिकाणी सुरू असताना पोलीस देखील आता या ठिकाणच्या या तयारीचा आढावा घेत आहेत, इथली माहिती घेत आहेत। काही वेळात इथे शेकडोच्या संख्येने जे आहेत ते शिवसैनिक दाखल होण्याची शक्यता आहे। अशा स्थितीमध्ये संजय राऊत ज्यावेळेस या ठिकाणी येतील त्यांचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते करताना दिसत आहेत। एलईडीवरून त्यांचे स्वागत होत आहे, त्याचबरोबर या घराला आता संपूर्णपणे एलईडी लाईट्सने जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस संजय राऊत या ठिकाणी येतील त्यांचं या ठिकाणी कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय जल्लोषात स्वागत करताना दिसतील। कॅमेरामन कृष्णा कापडेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।